विवाहित महिला मोठ्या उत्साहात हळदी कुंकू समारंभ साजरा करतात, एकमेकींना वाण देतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले जाते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या अंतर्गत तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. नेरे येथील त्यांच्या निवासस्थानी यावेळी उत्तर रायगड सरचिटणीस चारुशीला खरत, उत्तर रायगड सरचिटणीस महिला मोर्चा संध्या शारबिद्रे, रायगड चिटणीस महिला मोर्चा शिल्पा म्हात्रे, पनवेल तालुका महिला मोर्चा तालुकाध्यक्ष नीता चोरणकर, नेरे उपसरपंच निलिमा पाटील, समाजसेविका छाया पाटील, संगीता जोशी, माजी सरपंच राजश्री म्हस्कर, सावित्री पाटील, गौरी मानकामे, सुवर्णा मगर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या घरी देखील हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी वर्षा प्रशांत ठाकूर उपस्थित होत्या. तर त्याच्यापर्यंत तुम्हाला एखादा उद्योग उभा करायचा असेल, म्हणजे फक्त पापड लोणच्यापर्यंत तुम्ही राहू नका, काही उद्योग तुम्ही चालू करू शकतात. म्हणजे 8-10 महिला एकत्र आल्या तर तुम्ही मोठा उद्योगही तुम्ही चालू करू शकता. तर तुमच्यामधल्या आता पूर्वी गावामध्ये शिकलेल्या महिला नव्हत्या, पण आता आहेत शिकलेल्या महिला. काही कॉम्प्युटर सांभाळणाऱ्या आहेत, काही आपला बँकेचा व्यवहार करणाऱ्या असतील, अकाउंट सांभाळणाऱ्या. असं करून तुमच्या बचत गटामध्ये तुम्ही मजबूत करा तुमचा बचत गट, आणि तुमच्या बचत गटाला टेंडर भरून तुम्ही गव्हर्नमेंटचे पण प्रोजेक्ट घेऊ शकता. बचत गट आज महिला काय नाही करत, महिला सगळं करतात. म्हणजे अगदी छोट्या गोष्टीपासून मोठा आता चंद्रावर यान पाठवायलाही महिलाच होती. तर मग बचत गटामध्ये आहोत, तरी पण तुम्ही कोणताही उद्योग तुम्हाला करायचं असेल, तर एखादं टेंडर जरी भरायचं असेल तर कोणताही बचत गट हा टेंडर भरू शकतो. ते आता त्यांनी चालू केलं आहे लखपती दीदीमध्ये. तर आपल्याला जास्तीत जास्त योजनांचा फायदा कसा घ्यायचा हे आपण ठरवायचं बरोबर. मी हे तुम्हाला मी सांगेन की आम्ही जातो, आम्हाला योजना मिळत नाही, आम्ही भरपूर, पण त्याचा योजनेचा म्हणजे फायदा घेण्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो. आपण काय करतो, एकदा जातो, दोनदा जातो, अरे ते काय होत नाही म्हणून आपण घरी बसतो, तर ते करायचं नाही. तुम्हाला जर का कोणता अधिकारी म्हणला की मी हे नाही करणार, त्याला सांगायचं बाबा लिहून दे आमचे पेपर, हे काम तुझ्याकडून होणार नाही हे मला लिहून दे, तर आम्ही इथून जाऊ. तर तो कोणताच अधिकारी असं करणार नाही, लिहून कोणीच देणार नाही. तो म्हणेल नको नको मी तुमचं काम करतो. सर्वप्रथम संजय पाटील सरांना मी आमच्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते. आणि खरोखर कधी आपण बघतो गावामध्ये कोणताही प्रोग्राम असेल तर संजय पाटील भाऊंचा हात हा सगळ्यासाठी पुढे असतो. आणि त्यांचं आता आम्ही जवळून घरानं पाहिलेलं आहे, सगळ्याच बाबतीत त्यांचं मार्गदर्शन असतं. आणि त्यातही तेच सांगतात, संजय भाऊ जे आम्हाला मार्गदर्शन करतात ते आम्ही घेत असतो. आणि सर्व मार्गदर्शन हे आपले लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आपले कार्यक्रम आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत आहोत. हे काम करत असताना आज आपल्यापर्यंत आता संध्याताईंनी आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे योजनांबद्दल. पूर्वी आपण बचत गट केले, पण ते बचत गट करत असताना आपण फक्त काही महिलांनी ते पैसे काढले आणि व्याजाने दिले आणि मोकळ्या झाल्या. पण आपल्या ग्रामीण भागातच आता कितीतरी व्यवसाय सुरू झालेले आहेत. आपण पाहतोय की कित्येक जणींनी भाकरींचे व्यवसाय काढलेले आहेत, कॅटरर्सचे म्हणजे जेवण बनवून देण्याचे व्यवसाय काढलेले आहेत. पूर्वी काही महिला आपण लोकांना बोलवत होतो, पुण्या लाटून दे, हे करून दे, पापड लाटून दे, अशासाठी महिला आपण पूर्वी बोलवत होतो. पण आता तसं नाही, प्रत्येक महिला ही सक्षम झालेली आहे. कोणामुळे सक्षम झालेली आहे, स्वतःहून ती सक्षम झाली, त्यांना मार्गदर्शन, त्यांना जे काही गोष्टी दिल्या त्या आपले देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी आता अनेक योजना महिलांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आपण पाहतात ताईंनी बऱ्याच योजना सांगितल्या, सुकन्या योजना असेल, मुद्रा योजना असेल, फिरता स्वनिधी दिलेला आहे, ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा तो मिळालेला असेल. कारण हा जो स्वनिधी आहे तो वैयक्तिक आपण 10,000 आपल्याला मिळतो, शहरामध्ये तो वैयक्तिक दिला जातोय की प्रत्येकाला महानगरपालिकेतून 10,000 फिरता म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर 10,000 रुपये दिले जातात. त्याने तो 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी जसा फेडला जातो
म्हणलं त्याची निधीची रक्कम वाढते आणि त्याला परत ते लोन दिलं जातं. ज्याने काय होतं, स्वतःचा व्यवसाय आपला वाढला वाढतो आणि त्यातून आपल्याला ग्रुप येतो, म्हणजे प्रोत्साहन मिळतं आणि आपण पुढची कामगिरी आपण करायला सुरुवात करत असतो. तर अशा प्रकारे आपली ही जी कामं आहेत ती आपण निश्चितच कराल. आज हळदीकुवानिमित्त ताई बोलल्या आणि त्या ताई मागाशी म्हणाल्या की तीळ आणि गुळाप्रमाणे आपण सगळ्या बांधत राहिलो पाहिजे. आपण हळदीकुंकू म्हटलं की काही असू दे, तिथे दाराच्या बाहेर पाऊल टाकलं तरी ते आपण आतमध्ये येतो. हळदीकुंकू म्हटल्यावर ते घेण्यासाठी आपण आतमध्ये येत असतो. पण तिथे आपण वाणाला महत्त्व देत नाही, आपण हळद आणि कुंकवाला महत्त्व देतो. हळद हे आरोग्याचं प्रतीक आहे आणि कुंकू हे आपल्या सौभाग्याचं लेणं आहे. त्या दृष्टीनं आपण ते घेत असतो आणि त्याचबरोबर हे आयटी कुंकू घेत असताना आज आपण पाहतो मग अशी ताई पण म्हणाल्या की विचारांची देवाणघेवाण आपली होत असते. तिथे आज आपल्या मुली शिकत आहेत, आपली मुलं शिकत आहेत. पूर्वी आपण मुलांना पण सांगत होतो की मुलींना सांगत होतो की सातच्या आत घरामध्ये या, पण हल्ली तसं राहिलेलं नाही. हल्ली शिक्षण वाढलेलं आहे, सगळीकडे सोयीसुविधा झालेल्या आहेत, त्यामुळे आपली जी विचारांची देवाणघेवाण आहे ती चांगल्या पद्धतीनं राहावी, आपल्या मुली चांगल्या शिकाव्यात या दृष्टीनं आपण अनेक विविध कोर्सची माहिती घेत असतो आणि ती माहिती आपल्याला कदाचित एकमेकींकडून सुद्धा मिळते. आपण विचारत असतो की तुझा मुलगा काय करतो, तुझी मुलगी काय करते. मग ते एक इंजिनियर करण्यापेक्षा अनेक छोटे मोठे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस जर आपण घेतले ते मुलींना दिले तर निश्चितच मुलींचा व्यवसायसुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल.